नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनल डेली जॉब अपडेट मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. तर आज आपण वॅकन्सी जे घेऊन आले महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या सिटीज मध्ये आज वॅकन्सी बघायला मिळणार आहे मित्रांनो. तर यामध्ये आपण कशा प्रकारे यामध्ये अप्लाय करणार आहे, काय काय एलिजिबिलिटी यामध्ये मागितलेली आहे, सगळं काय आपण डिस्कशन करणार आहे मित्रांनो. जी फर्स्ट वॅकन्सी आपण बघणार आहे जे की जलना जन स्मॉल बँक, जो फायनान्स बँक आहे मित्रांनो, तर यांच्यातर्फे यांनी ब्रांच हेड मॅनेजर, एरिया मॅनेजर, हेड ऑफिस, कस्टमर रिलेशन ऑफिसर, ब्रांच हेड ऑपरेशन असिस्टंट, कॅशियर असे वेगवेगळ्या पदांवर या ठिकाणी वॅकन्सी यांनी काढलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचं एज्युकेशन हे मिनिमम 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि तुम्ही फ्रेशर किंवा एक्सपिरियन्स होल्डर असाल तर तुम्ही अप्लाय करू शकाल. तर जे सेल्समॅन, जे सेल्स कलेक्शन अँड रिकव्हरी ऑफिसर आहे, या ठिकाणी तुमची एज ही 27 वर्ष असायला हवं. त्यानंतर ब्रांच हेड, एरिया हेड अँड एरिया कलेक्शन मॅनेजर, या ठिकाणी तुम्ही 35 वर्षाच्या कमी असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकाल मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे मित्रांनो, जे की 25 आणि 26 तारखेला 2 दिवस या ठिकाणी इंटरव्ह्यू चालणार आहे, जे की लातूर आणि उस्मानाबाद या 2 ठिकाणी इंटरव्ह्यू चालणार आहे मित्रांनो. तर तुम्ही ज्या सिटीमध्ये राहत असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकाल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यूसाठी जाल तर त्यावेळी तुमचं लेटेस्ट रिझ्यूम हे पॅन कार्ड, आधार कार्ड आणि तुम्ही एक्सपिरियन्स होल्डर असाल तर तुमचं 3 महिन्याचं सॅलरी स्लिप घेऊन तुम्हाला जायला, तसं तुमचे सर्टिफिकेट ओरिजिनल या ठिकाणी घेऊन जायचं आहे मित्रांनो. तर या ठिकाणी जा आणि चांगल्या प्रकारे इंटरव्ह्यू द्या मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती अगर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा विसरू नका, म्हणजे आम्ही डेली बेसवर तुमच्यासाठी 1 ते 2 व्हिडिओ जॉब रिलेटेड घेऊन येत असतो मित्रांनो. तर ते तुमच्यापासून मिस नको व्हायला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि याला जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तुमच्या सोशल मीडियावर याची लिंक शेअर करा, म्हणजे ज्यांना जॉबची गरज त्यांना याचा लाभ मिळू शकेल मित्रांनो. जी नेक्स्ट वॅकन्सी आहे, जी की रुक्मिणी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे मित्रांनो अहमदनगरला, तर यांच्यातर्फे यांनी व्हेरियस पदांवर या ठिकाणी वॅकन्सी काढलेली आपण बघू शकता स्क्रीनवरती. या दिलेल्या पदांवर यांना जॉब त्यांना हायर करायचं आहे मित्रांनो. तुम्ही इंटरेस्टेड असाल तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकता मित्रांनो. तर या ईमेल आयडीवरती तुम्हाला तुमचं रिझ्यूम या ठिकाणी पाठवायचं आहे, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल मित्रांनो. जी नेक्स्ट वॅकन्सी आहे, जे की नेत्र ज्योती हॉस्पिटल यांच्यातर्फे, जे की जळगाव या ठिकाणी मित्रांनो, तर या ठिकाणी यांनी मॅनेजर, ऑप्टिकल सर्जन, लेटिना सर्जन, डेंटिस्ट, अकाउंटंट असिस्टंट, सुपरवायझर, ओटी असिस्टंट, फार्मासिस्ट अशा वेगवेगळ्या पदांवर या ठिकाणी वॅकन्सी यांनी काढलेले मित्रांनो. तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या दिलेल्या ईमेल आय डीवरती तुमचं रिझ्यूम या ठिकाणी पाठवायचं आहे, देन त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल. जी नेक्स्ट वॅकन्सी हे कॉलेजमार्फत निघाले मित्रांनो, जे कृषी महाविद्यालय खरपुडी जालना या ठिकाणी यांनी विभिन्न विभागांसाठी ॲज अ सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापकसाठी वॅकन्सीज काढलेली आहे. तर कृषीमध्ये तुमचं एज्युकेशन कम्प्लीट असेल तर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकाल मित्रांनो. तर तुम्हाला दिलेल्या ईमेल आय डी आहे, या दिलेल्या ईमेल आय डीवरती तुमचं रिझ्यूम या ठिकाणी पाठवायचं आहे, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 5 डिसेंबरच्या आधी या ठिकाणी पाठवायचं आहे, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल मित्रांनो. जी नेक्स्ट वॅकन्सी हे ज्वेलर्स शोरूम यांच्यातर्फे निघाले मित्रांनो, तर या ठिकाणी यांनी शोरूम सेल्स एक्झिक्युटिव्हसाठी ग्रॅज्युएशन झाले असेल किंवा तुमचं डिप्लोमा कम्प्लीट झाले असेल तुम्ही अप्लाय करू शकाल. तर या ठिकाणी तुम्ही ॲज अ फ्रेशर्स कॅन्डिडेट अप्लाय करू शकाल. त्यानंतर कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्हसाठी पण वॅकन्सी अवेलेबल आहे, तर डिप्लोमा अँड ग्रॅज्युएशन कॅन्डिडेट अप्लाय करू शकाल, तसंच फ्रेशर्स पण अप्लाय करू शकाल मित्रांनो. त्यानंतर बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्हसाठी पण वॅकन्सीज अवेलेबल आहे मित्रांनो. या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे मित्रांनो, तसेच तुम्ही फ्रेशर्स असाल तरी अप्लाय करणार आहे. त्यानंतर बॅक ऑफ एक्झिक्युटिव्ह अँड अकाउंटंट एक्झिक्युटिव्हसाठी पण ग्रॅज्युएशन पाहिजे आणि सोबत तुमचं कम्प्युटर नॉलेज असणं गरजेचं आहे, तर तुम्ही फ्रेशर्स असाल तरी अप्लाय करू शकाल. त्यांना हाऊसकीपिंग असिस्टंटसाठी मिनिमम 10वी तुमचं झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकाल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या ईमेल आय डी आहे, आपण बघू शकता, या दिलेल्या ईमेल आय डीवरती तुमचं रिझ्यूम आहे या ठिकाणी पाठवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 26 नोव्हेंबरला सकाळी 10 ते 2च्या दरम्यान जे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स या ठिकाणी त्यांचा ॲड्रेस दिलेला आहे, या दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला ॲज अ इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल मित्रांनो. ठीक आहे, तर तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवरती जो महिंद्रा ज्वेलर्स राजारामपुरी या शोरूमचं HR नंबर आहे, तुम्ही यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून पूर्ण डिटेल्स घेऊ शकता मित्रांनो. तर अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका मित्रांनो. जी नेक्स्ट वॅकन्सी आहे, जी यशवंत इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग यांच्यातर्फे उपप्राचार्य, ट्युटर, क्लिनिकल इन्स्ट्रक्टर आणि वरिष्ठ डिपेक अशा पदांवर या ठिकाणी वॅकन्सी काढलेली आहे. तर तुमचं BSc नर्सिंग किंवा तुम्ही एनी ग्रॅज्युएट अप्लाय असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकाल मित्रांनो. जे कनिष्ठ वरिष्ठ लिपिक आहे, म्हणजे क्लर्कसाठी, महिलासाठी या ठिकाणी जागा अवेलेबल आहे मित्रांनो.
तर मित्रांनो, तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी जायचं 28 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता, जो नाते सीट समोर पैठण रोड औरंगाबाद या ठिकाणी डायरेक्टली इंटरव्ह्यू त्यांनी ठेवलेला आहे मित्रांनो. जी नेक्स्ट वेकन्सी आहे, तरुण लिव होल्ड मिशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, बॅक ऑफिस प्लेसमेंट ऑफिसर, प्लेसमेंट एक्झिक्युटिव्ह, IT सपोर्ट, डिजिटल मार्केटिंग असे विविध पदावर या ठिकाणी वॅकन्सी अवेलेबल आहे मित्रांनो. तर तुम्ही या ठिकाणी ॲज अ फ्रेशर किंवा तुमचं एज्युकेशन रिलेटेड जे झालेलं असेल तुम्ही अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला दिलेल्या ईमेल IDवरती सगळ्यात आधी तुमचं रिझ्यूम पाठवायचं आहे. त्यानंतर तसेच तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट 24, 25, 26 या 3 दिवस या ठिकाणी इंटरव्ह्यू चालणार आहे. या दिलेल्या ईमेलवरती त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल. तर ते ॲड्रेस दिलेला आहे, या ॲड्रेसवरती तुम्हाला डायरेक्टली इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल मित्रांनो. जी नेक्स्ट वॅकन्सी आपण बघू शकतो, डिफेन्स करिअर अकॅडमी यांच्यातर्फे वॅकन्सी या ठिकाणी निघाली आहे मित्रांनो. तर यांनी बल्कमध्ये वेगवेगळ्या पदांवरती या ठिकाणी वॅकन्सी त्यांनी काढलेल्या आहे मित्रांनो. तर आपण बघू शकता या ठिकाणी मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश, फिजिक्स एज्युकेशन अँड जनरल स्टडीजसाठी मेल फिमेल दोघांसाठी या ठिकाणी वॅकन्सीज आहे. तर तुमचं MSc किंवा MA कम्प्लीट असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकाल मित्रांनो. तसेच मित्रांनो, या ठिकाणी नॉन टीचिंग तसेच TGT साठी पण वॅकन्सीज अवेलेबल आहे. तर तुमचं एज्युकेशन रिलेटेड झालेलं असेल आणि तुम्ही या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला या ठिकाणी डायरेक्टली 26 ते 29 नोव्हेंबर दरम्यान या ठिकाणी इंटरव्ह्यू चालणार आहे मित्रांनो. तर त्याआधी तुम्हाला या दिलेल्या ईमेल IDवरती तुमचं रिझ्यूम तसेच तुम्ही कुठल्या पदांसाठी अप्लाय करणार आहे त्यासाठी एक अप्लिकेशन आणि तुमचे जे काही डॉक्युमेंट असेल ते सबमिट करायचं आहे या दिलेल्या ईमेल IDवर. त्यानंतर तुमचं जो या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस हे आधी रायटिंग टेस्ट होणार आहे, त्यानंतर डेमो लेक्चर राहणार आहे आणि त्यानंतर तुमचं इंटरव्ह्यू घेऊन तुम्हाला फायनल जॉईनिंग या ठिकाणी देण्यात येणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हे सगळं झाल्यानंतर तुम्ही ईमेल केल्यानंतर तुम्हाला शॉर्टलिस्ट केल्यानंतर या दिलेल्या 26 ते 29 दरम्यान तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यूला बोलण्याची की औरंगाबाद या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जाण्यात जावं लागेल मित्रांनो. हे यांचा ॲड्रेस दिलेला आहे, या दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल मित्रांनो. तसेच तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे, आपण बघू शकता या दिलेल्या मोबाईल नंबरमध्ये कॉन्टॅक्ट करून पूर्ण डिटेल्स तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. जी नेक्स्ट वॅकन्सी आहे, ऋषभ होंडा यांच्यातर्फे कस्टमर केअर मॅनेजर, वर्कशॉप मॅनेजर, अकाउंटंट एक्झिक्युटिव्ह, टेक्निशियन, सुपरवायझर, हाऊसकीपिंग असे पदांमध्ये या ठिकाणी वॅकन्सीज अवेलेबल आहे मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्हाला 24, 25, 26 या 3 दिवस या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल, जे की प्लॉट नंबर 14 मुंबई नाका, मुंबई आग्रा रोड, नाशिक या ठिकाणी यांचं शोरूम आहे ऋषभ होंडा. तर या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे मित्रांनो. तर त्यानंतर जे गोदरेज ॲग्रो यांच्यातर्फे विक्री अधिकारी साठी वॅकन्सी काढलेली आहे मित्रांनो. स्पेशली महिला कॅन्डिडेटसाठी वॅकन्सीज अवेलेबल आहे मित्रांनो. तर तुम्ही फ्रेशर असाल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकाल. तर 26 नोव्हेंबरला डायरेक्ट इंटरव्ह्यू ठेवले आहे त्यांनी नाशिकला, तर तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकता मित्रांनो. जी नेक्स्ट वॅकन्सी आहे, माउंट लिटरस जी स्कूल यांच्यातर्फे जे की आडेगाव यांच्या या ठिकाणी वॅकन्सी यांनी काढलेली आहे. तर त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलं तर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला सबस्क्राईब करा आणि याला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी प्रिन्सिपल टीचर, ॲक्टिव्हिटी टीचर, लायब्ररी, आर्ट क्राफ्ट, फिजिकल एज्युकेशन टीचर, कम्प्युटर सायन्स, मार्केटिंग, IT एक्झिक्युटिव्ह, फ्रंट डेस्क, अकाउंटंट, इंचार्ज, ॲडमिन अशा वेगवेगळ्या पदांवरती या ठिकाणी वॅकन्सी यांनी काढलेल्या आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुमचं एज्युकेशन रिलेटेड झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकाल मित्रांनो. आपण बघू शकता पूर्ण स्क्रीनवरती तुमचं डिटेल्स दिलेलं आहे मित्रांनो. तर तुम्हाला या ठिकाणी ईमेलच्या माध्यमाद्वारे अप्लाय करायचा या दिलेल्या ईमेल आयडी आहे. तर या दिलेल्या ईमेल आयडीवर तुमचं रिझ्यूम या ठिकाणी पाठवायचं आहे. तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करणार आहे त्या पदासाठी एक अप्लिकेशन लिहा किंवा टाईप करून या ठिकाणी पाठवायचं आहे. तसेच त्यानंतर तुमचं रिझ्यूम या ठिकाणी शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल, जे की नाशिक या ठिकाणी ही कॉलेज आहे मित्रांनो, स्कूल आहे, त्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज आम्हाला कमेंट करून कळवा. आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका आणि याला जास्तीत जास्त शेअर, कमेंट आणि लाईक करा. तर नेक्स्ट व्हिडिओला अजून आपण छान छान वॅकन्सीज घेऊन तुमच्यासाठी घेऊन येऊया. आजच्या इतकं धन्यवाद. जय महाराज.